गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले बेसन मोदक कसे बनवायचे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा तर आज आपण पाहणार आहोत चॉकलेट मोदक घरच्या घरी कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला रेसिपी बघूया तर आपल्याला चॉकलेटचे मोदक बनवायला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूया मी घेतलेलं आहे एक चमच तूप त्यानंतर एक कप मिल्क पावडर दुधाची पावडर आपल्याला लागणार आहे एक कप एक कप आपण दूध घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे तीन चमच साखर शाकर, साखरेची पावडर केलेली आहे आणि कोकोआ पावडर किंवा चॉकलेटची पावडर तर हे सर्व साहित्य आपल्याला मोदक बनवायला लागणार आहे तर चला कृती बघूया तर इथे एका शेगडीवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे एक चमच तूप तूप आपलं गरम होत आहे हे आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता ॲड करूया आपलं एक कप दूध घेतलेलं आहे मी तर दूध आपण सर्व या पॅनमध्ये ॲड करणार आहोत तूप आणि दुधाचं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याला आपण गरम व्हायला ठेवणार आहोत त्याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे ते बघा आपलं दूध उकळायला स्टार्ट झालेलं आहे आपलं दूध दुधाला एक उकळी आली की त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत आपण जे घेतलेली एक कप दुधाची पावडर किंवा एक कप मिल्क पावडर जी आहे ती घेतलेली आहे ती आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊया तर दुधाची पावडरसुद्धा आपण आता दुधाबरोबर या मिश्रणाबरोबर मिक्स करून घ्यायची आहे तर हे मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये कोणतेही लम्स राहता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते बघा दुधाची पावडर जी आहे आपल्या दुधाबरोबर आपण मिक्स करून घेऊया हे बघा आपली पावडर मिक्स झालेली आहे आणि पावडर टाकल्यामुळे दूध बघा आठत चाललेलं आहे तर आपल्याला हे सर्व दूध आठवून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला मावा तयार करायचा आहे तर हे जे साईडला दूध, ला दूध लागतं ते आपण स्पॅचुलाच्या सहाय्याने पुन्हा एकदा दुधाच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे तर आपल्याला पूर्ण दूध आठवून घ्यायचं आहे त्याचा मावा तयार करायचा आहे हे बघा एक दहा मिनटानंतर आपला हा मावा तयार आहे हे सर्व करताना आपल्याला गॅसची आज मंद ठेवायची आहे तर आपला हा मावा आता इथे तयार आहे तो मी थंड करून घेतो हे बघा मावा मी फॅनखाली थंड करून घेतलेला हे बघा पूर्ण थंड झालेला आहे आपला मावा साकर, साकर तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत तीन चम्मच साखर पिठी साखर घेतलेली आहे मी इथे साखरची पावडर घेतलेली आहे तर ती आपण तीन चम्मच ॲड करणार आहोत त्यानंतर आपण ॲड करणार आहोत एक टीस्पून कोकोआ पावडर किंवा चॉकलेट पावडर ती आपण या माव्यामध्ये मिक्स करणार आहोत तर हे मिश्रण आपण हाताच्या सहाय्याने पूर्ण माव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साखर पूर्ण माव्याबरोबर मिक्स होईल तर हे मी हाताच्या छायाने मिक्स करून घेतो साखर टाकायच्या वेळी एक काळजी घ्यायची आहे की आपला मावा पूर्ण थंड झालेला पाहिजे हे बघा आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे कोको पावडर आणि साखर आपली मावायबरोबर मिक्स झालेली आहे तर आता आपण याचे मोदक तयार करणार आहोत ते ता तर त्यासाठी मी इथे एक असा साचा घेतलेला आहे तर साच्यामध्ये आपण हे आता माव्याचं मिश्रण भरून घेऊया यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील तर तेही टाकू शकता वेलची पावडर आवडत असेल तर तेही टाकू शकता तर आता हे मिश्रण मी उदकाच्या साच्यामध्ये भरलेलं आहे एक्स्ट्राचं जे काही आहे ते काढून घेतो आणि दाबून आपल्याला हे मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये भरायचं आहे मोद मिश्रण फील करून झालेलं आहे तर मी तर आता मी ते हात धुवून तुम्हाला मोदक काढून दाखवतो एवढा आपला मोदक आपण साच्याच्या बाहेर काढूया बघा अगदी सहजतेने आपले मोदक बाहेर निघतात खूप छान शेप आलेला आहे आपल्या मोदकाचा बघा अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे किती मस्त दिसतो आहे आपला चॉकलेटचा मोदक तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आपली तर अशा नवनवीन रेसिपींसाठी मराठी कढई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा